विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, अभिरुचित व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी महावाचन महोत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी यासाठी माझी शाळा माझी परसबाग हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. या संबंधितीचे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नुकतेच प्राप्त झाले असून आता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासंदर्भात शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या अभिरुचित व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी महावाचक महोत्सव हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी आता माझी शाळा माझी परसबाग हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 हे अभियान राबवण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि असे आवाहन करण्यात आलेले पत्र सुद्धा विभागीय शिक्षण उपसंचालक यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. या संदर्भात शिक्षण उपसंचालक डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. सर्वांना नमस्कार. आज दिनांक 1 जानेवारी 2024 पासून माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्या अभियानाची सुरुवात होत आहे. यामध्ये मी अमरावती विभागाचा शिक्षण उपसंचालक म्हणून माझ्या विभागातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करतोय की आपण आपला सक्रिय सहभाग ह्या अभियानामध्ये नोंदवावा. ह्याकरिता 100 गुणांचं मूल्यांकन असून त्यापैकी 60 गुण हे संबंधित विद्यार्थी केंद्रांचे उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी असून उर्वरित 40 गुणांचं मूल्यांकन हे शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी ठेवण्यात आलेला आहे. ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांचं त्या त्या स्तरावर मूल्यांकन करण्यात येणार असून ग्रामीण भागातील शाळांना केंद्रप्रमुखांच्या अध्यक्षतेखालील समिती भेट देऊन मूल्यांकन करणार आहे. त्यानंतर तालुका स्तरावरील समिती, विभाग स्तरावरील समिती असं त्या त्या स्तरावरील आणि शेवटी राज्यस्तरावरील कमिटी भेट देऊन मूल्यांकन करून शाळांना अनुक्रमे 1, 2, 3 असे नंबर देऊन क्रमांक देऊन त्यांना शासनाने दिल्याप्रमाणे रकमांचे बक्षीस वाटप होणार आहे. तर सगळ्या शाळांना माझं आवाहन आहे की आपण शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सोबत दिलेल्या युजर मॅन्युअलप्रमाणे आपण आपल्या शाळांची नोंदणी करावी आणि आपल्या 100% शाळांचा सहभाग आपल्या ह्या शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा ह्या उपक्रमामध्ये व्हावा आणि आपण शासनाच्या ह्या योजनेचा लाभही घ्यावा जेणेकरून आपल्या शाळांची गुणवत्ता विद्यार्थ्यांना उपयुक्त असं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांचा ह्या योजनेतनं सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.